सध्या आपण बालमोहन शाळेमध्ये आहोत आणि या शाळेचं एक वेगळं वैशिष्ट्य आज अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. या शाळेतनं उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे शिकलेले आहेत आणि त्यांचे काही वर्गमित्र सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आज आम्हाला आमचा ऊर भरून आलेला आहे की आमचा बालमित्र आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. शाळेतल्या कित्येक जणांना माहितीही नव्हतं की हा बाळासाहेबांचा मुलगा आहे. इतका तो शांत, सुस्वभावी आणि अतिशय शिस्तबद्ध मुलगा होता. त्यामुळे फक्त आम्ही काही मित्र सोडून कोणाला माहीत, म्हणजे आमच्या बाजूच्या वर्गातल्यांना सोडा, आमच्या वर्गातल्यांनाही माहीत नव्हतं की हा बाळासाहेबांचा मुलगा आहे. मातोश्रीवर खेळ आम्ही जायचो आणि मग तिकडे मग MIG ग्राउंडवर क्रिकेट खेळायचो. मग नंतर घरी जाऊन आपला त्या मातोश्रीवर सगळेजण मिळून एकत्र मासाहेब आम्हाला खायला द्यायच्या सगळ्या आणि मग नंतर मग आम्ही घरी यायचो. म्हणजे असं कधी आम्हाला त्यावेळेस अगदी घरच्या माणसाप्रमाणे त्यांनी अगदी ट्रीटमेंट केलेली आहे. कधीच हे नाही आणि ती अजूनपर्यंत ते तसंच आहे. आम्हाला मातोश्रीचे दरवाजे सतत कायम उघडे असतात. ते जयंत पाटील सुद्धा इथूनच शिकलेले आहेत. मुळात जयंत पाटलांसोबत असतानाचा अनुभव कसा होता? एक विद्यार्थी दशेमध्ये तुमचे ते मित्र होते आणि आज त्यांचं राजकीय कारकीर्द तुम्ही सगळ्यांनी बघितले, किती वेगळा प्रवास होता, किती चढ उतार पाहायला मिळाले? इनफॅक्ट मला असं वाटतं जयंत मधले जे गुण होते आता दिसत आहेत, मनमिळावूपणा, एकमेकांना एकत्रित घेण्याची वृत्ती, हे आम्हाला शाळेमध्ये तेव्हा पण दिसत होते. म्हणजे वेगवेगळ्या वर्गातल्या मुलांच्या काही मारामाऱ्या झाल्या किंवा काही भांडणं झाली तर सोडवण्यामध्ये जयंतचा नेहमी पुढाकार असायचा आणि अतिशय साधा नम्र. मला असं वाटत नाही की त्याचं कुठल्याही शाळेतल्या मुलाशी कधी भांडण झालं असावं. म्हणजे लहानपणी भांडण हा फार कॉमन सब्जेक्ट आहे पण कधीही असं झालेलं नाही भांडण त्याचं. अतिशय मनमिळावू असा तो मुलगा होता. कधीही म्हणजे बऱ्याचशा मित्रांकडे माझे किस्से आहेत की त्याचे वडील मंत्री होते परंतु कधी आम्हाला शेवटपर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही कधीपर्यंत. नाही म्हणजे साधेपणा आमच्या शाळेचा पण गुण आहे साधेपणा हा, की असं कुठेही बडे जाऊ नव्हता त्याला, कधीच बडे जाऊ नव्हता. एक किस्सा असा समोर येतो की जयंत पाटील सांगायचेच नाहीत की नेमकं त्यांचे वडील काय करतात. सांगायचे नाहीत असं नाही, त्यांची नम्र वागणूक आणि साधेपणा हा लहानपणापासून होता. त्यांच्या तोंडातून कधीही अपशब्द निघाला नाही. त्या वयात आमच्या तोंडातनं बरेच वेगळे शब्द असायचे पण जयंतरावांच्या तोंडातनं कधीही एकही अपशब्द नाही. सगळ्यांचा सन्मान करायचा, सगळ्यांशी व्यवस्थित वागायचं आणि सगळ्या ग्रुपला टिकवून ठेवायचं, ते अजूनही त्यांचं चालू आहे. असताना ऍक्च्युली आमचा एक चित्रकलेचा एक वेगळा आम्हाला तास असायचा. तर तेव्हा जेव्हा आमच्या वर्गावर चित्रकलेचे सर यायचे ते एक विषय द्यायचे की या विषयावर तुम्ही चित्र काढा. आमच्यासारखे जे होते की त्यांना चित्रकला आमची सुमारच होती त्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. पण उद्धव मात्र तो विषय घेऊन अतिशय तन्मयतेने ते चित्र काढून पूर्ण करायचा आणि अर्थातच हे नंतर त्याच्या ह्याच्यात दिसायला लागलं की तो चित्रकार तर आहेच, फोटोग्राफी तर तो उत्तम करतो कारण त्याने सगळ्या महाराष्ट्रातल्या गड आणि किल्ल्यांची फोटोग्राफी भरतून केली त्यामुळे तो कलाकार तर आहेच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह सुस्मिता बदाणे, झी मीडिया, मुंबई.